नमस्कार। जागृत महादेव मंदिर विष्णुनगर नांदेड येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते। या महाप्रसादाचा अनेक गरजू भक्तांनी लाभ घेतला। नागेश्वर स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, मी मंदिर व्यवस्थापन समितीचा सेक्रेटरी आहे। आमचं मंदिर हे 1966 पासून नव्या मोंडा येथे सुरुवात झाली मंदिराची, आणि दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त आमच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही महाभंडारा घेतो, महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी करतो। या प्रसादाला आजूबाजूच्या आमच्या नांदेड नगरीचे भाविक सर्व जवळपास 5 ते 6 हजार पब्लिक आमच्या इथं प्रसादाचा लाभ दरवर्षी घेते। आमच्या मंदिराची वर्षोवर्षी दरवर्षी प्रगती होत आहे। सुरुवातीला आमचं एक छोटंसं मंदिर होतं, नंतर या भव्य मंडपाचं बांधकाम आपण सर्व समाज बांधव आणि सर्व गल्लीतल्या सहकाऱ्यांनी आम्ही मोठं मंदिर उभा केलं होतं। आता आम्हाला याच दृष्टीनं वरती एक सभामंडप तयार करायचा आहे, जेणेकरून गोरगरीब लोकांचं, समाजातील आमच्या समाजबांधवाचं छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील। हा आमचा मंदिराचा उद्देश आहे। ना 1966 झालेली आहे। पुंजारी हे 2012 इथं अविरत सेवा करत आहे, तरी हे जागृत महादेव मंदिर आहे। आतापर्यंत किती मुलं MBBS लागले काही सांगता येणार नाही, त्याच्यामुळं सर्व भाविक भक्तांनी दर्शनाला हजारो लोक भाविक भक्त येऊन दर्शन घेत आहेत, त्यामुळे मी एवढं बोलून दोन शब्द बोलून मी माझे मुकुंद वाशिमवार माझं नाव आहे, आणि आम्ही या मंदिरात सेवा सगळं आमच्या मंदिर समिती करत आहे। इथं आम्ही सेवा करत कमीत कमी आज आम्ही सेवा 10 वर्षापासून चालू ठेवलेली आहे। ये महाशिवरात्री शुभ दिन, हर साल यहाँ बहुत बड़ा महोत्सव होता है। शिवरात्रि का दूसरा दिन आज यहाँ महाभंडार, बहुत बड़ा पैमाशे में भंडार होता है। क्या हज़ारों भाविक लोग यहाँ भंडारे में भाग लेते हैं। हाँ, अभी आमदार आके गए हैं, आमदार कल्याणकर साहब, प्रणीताई देवरे, प्रतापराव चिखलेकर का चिरंजीवी प्रणीताई आके गए हैं। ऐसा हर नेता लोग यहाँ उस समय में अशोक राव भी यहाँ आके दर्शन लेते थे। अभी बड़ा महत्व है मंदिर पे, जैसा मन्नत किया वैसा फल मिलता है। इसलिए जो ना हर ये स्टूडेंट विद्यार्थी, जैसे साहब ने बताया, हर स्टूडेंट आके यहाँ मंदिर पे पाँव पड़ता है, मन्नत लेता है। इसलिए जो ना इतना महत्व है मंदिर का अमाउंट के। नागेश्वर राव हमारा पूरा समिति का सेक्रेटरी, अध्यक्ष, उपाध्यक्ष बहुत मेहनत लेते हैं ये मंदिर के बारे में, सेवा के बारे में। ये खुद सेवा करता है, ये खुद सेवा भावी, ये खुद सेवा करके मंदिर डेवलप किया है।